आशाताई एक लढवया नेते आहेत आणि ते गेले चार टर्म जिल्हा परिषदमध्ये सदस्य म्हणून काम केलंय. तालुक्यामध्ये अनेक विकास कामं आणायचा त्यांचा जेव्हा माणूस होता आणि सत्ता जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती पण कुठलाही पक्षपात न करता आशाताईंची भूमिका जर योग्य असेल तर त्या विकास कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळी किंवा मी असेल आम्ही सातत्याने त्यांना मदतच करत आलेलो आहे. पण ते ज्या पक्षात गेलेले आहेत तो पक्ष मूळतः शेतकऱ्यांना मान्य नाही, शेतकऱ्यांच्या हिताचे ते निर्णय घेत नाही. आयात निर्यातीचं धोरण केंद्र सरकार कशा पद्धतीने करते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. सर्वसामान्यांच्या विरुद्ध त्यांच्या बाजू मुख्य सर्वसामान्य लोकांच्या बाजूने निर्णय घेण्यामध्ये मोदी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे. आपण गॅसचे दर पाहिले, डिझेल पेट्रोलचे दर पाहिले, महागाईचे दर पाहिले, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरड याच्यातून सगळं मोडलेलं आहे. जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि ते अनेक उदाहरणं आपण माध्यमांच्या माध्यमातून कोण कशी भूमिका घेतात हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून ते जरी लढवाया नेते असल्या पण ज्या विचारामध्ये ते सहभागी झालेत तो विचार मूळतः महाराष्ट्रातल्या ग्रामीण मातीतल्या माणसांना मान्य नाही. आणि म्हणून भाजपचं प्राबल्य जुन्नरमध्ये नाहीच, ते गेल्यामुळं थोडंफार वाढू शकतं पण त्याच्याने काही यश प्राप्ती किंवा फलप्राप्ती होईल असं अजिबात नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.